नमस्कार, नजर टाकूया आजच्या ताज्या घडामोडीवर. सामान्य माणसाला नोटाबंदीचा त्रास झाला नाही, मंत्री पंकजा मुंडे. मला इथे बसलेल्या एकाही माणसाने हात वर करून सांगावं की नोटाबंदीचं नुकसान तुमच्यापैकी कुणाला झालंय? झालंय का तुमच्यापैकी कुणाला नोटाबंदीचं नुकसान? सांगा मला, तुमच्यापैकी जर कुणाला नोटाबंदीचं नुकसान झालं नाही तर कुणाला झालंय? ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, ज्यांनी घराच्या माळ्यावर पलंगाखाली जमिनीखाली गाडून ठेवलेला पैसा होता, त्यांना नोटाबंदीचं नुकसान झालंय. गरीब कष्टकरी माणसाला नोटाबंदीचं नुकसान झालं नाही. काँग्रेस सत्तेत आल्यास कोणीही उपाशी राहणार नाही, खासदार राहुल गांधी. 2019 के बाद काँग्रेस पार्टी वाली सरकार गारंटी करके न्यूनतम आमदनी देने जा रही है. इसका मतलब मिनिमम इनकम गारंटी, मतलब हिंदुस्तान के हर गरीब व्यक्ति के बैंक अकाउंट में कम से कम न्यूनतम आमदनी हिंदुस्तान की सरकार देने जा रही है. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली, खासदार रावसाहेब दानवे. त्यामुळं काँग्रेसच्या आणि अन्य राजकीय पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आणि म्हणूनच आता सगळेजण विरोध एकत्र होत आहेत. त्यांना पराभव दिसू लागला आणि म्हणूनच त्यांनी आता काय सांगितलं की EVM मध्ये घोटाळा केला, मोदीजींनी EVM मध्ये घोटाळा केला आणि त्याच्यामुळं आमची हार झाली. आता बघा, EVM मध्ये घोटाळा केला म्हणजे पराभव दिसू राहिला, EVM च्या याच्यावर खापर फोडायचं. युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, खासदार संजय राऊत. आपण भाजपचे प्रवक्ते नाहीत असं मी मान्य करतो. सगळे अशा प्रकारचं कुठलंही प्रपोजल शिवसेनेकडे आमच्याकडे आलेलं नाही, आम्ही ते स्वीकारलेलं नाही. शिवसेना या महाराष्ट्रामध्ये आपल्या अटी आणि शर्तीवर राजकारण करत आलेली आहे. आजही महाराष्ट्रात सत्ता कोणाची, देशात सत्ता कोणाची याचा विचार न करता बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आमची भूमिका अत्यंत मजबूत आणि ठाम आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असू राहणार. निवृत्तीनंतरही पोलिसांना वैद्यकीय उपचार मिळणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आपल्याला माहिती आहे की पोलिसांच्या घरांकरता खूप इनिशिएटिव्ह आपण घेतले आहेत आणि परवा अजून एक चांगली गोष्ट आमच्या मंत्रिमंडळाने ठरवली आणि आमचे पोलीस रिटायर झाल्यानंतर अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च त्यांना येतात आणि विशेषतः आरोग्यावरचा खर्च हा सगळ्यात मोठा खर्च असतो आणि म्हणून आपण महाराष्ट्र सरकारमध्ये केवळ पोलीस खातं एक असं खातं निवडलं की ज्यामध्ये आमचे पोलीस रिटायर झाल्यानंतर देखील त्यांना आम्ही महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 1200 आजारांवर आजन्म मोफत उपचार हा देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे. या राज्यात कायदाच शिल्लक नाही, खासदार राजू शेट्टी. 2 महिने आंदोलन सुरू आहे, शेतकऱ्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, पोलिसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या, सरकारने यासाठी काय केलं? मुख्यमंत्र्यांनी किती बैठका बोलवल्या? सहकार मंत्र्यांनी किती बैठका बोलवल्या? साखर आयुक्तांनी किती बैठका बोलवल्या? या सगळ्यांची काही जबाबदारी नसेल तर याचा अर्थ या राज्यामध्ये कायदा. येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन होईल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. विकासावर मतदान केलेलं आहे आणि दणदणीत असा विजय झालेला आहे, नगराध्यक्ष विजय झालेले आहेत, 15 जागा निवडून आलेल्या आहेत आणि मला वाटतं आज राज्यामध्ये आणि देशामध्ये या निकालाने एक परिवर्तनाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे युतीसाठी भाजप लाचार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्या करता बोलत नाही, तुमच्या करता बोलतो. भारतीय जनता पक्ष लाचार नाही, पहिली गोष्ट लक्षात. भारतीय जनता पक्ष लाचार नाही आहे. हो, आम्हाला युती हवी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ या देशाच्या कल्याणाकरता हवी आहे. हिंदुत्ववादी एकत्रित राहिले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. चोरांच्या हाती सत्ता जाऊ नये. ज्यांनी या देशाला लुटण्याचं काम केलं त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. ज्यांची डोकी हॅक झाली आहेत त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. जे पाकिस्तान धर्जिणांना सोबत घेऊन काम करतात त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. म्हणून या ठिकाणी आम्ही युतीचा प्रयत्न करतो. राज्यात कायद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, खासदार अशोकराव चव्हाण. असंतोषाचं वातावरण कृषी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने
आज सामान्य माणसाला फार मोठी झळ, आर्थिक झळ त्याच्यामध्ये पोहोचू लागलेली आहे. बेरोजगारांची समस्या तेवढीच कठीण झालेली आहे, नोकऱ्या मिळत नाहीये आणि स्थानिक त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे नवीन प्रश्न राज्यामध्ये निर्माण झाले आहेत. महिला सुरक्षित नाहीत, महिलांवर होणारे अत्याचार सर्वात जास्त आपल्या राज्यामध्ये आहेत आणि एकंदरीत राज्याची कायदा सुव्यवस्थित परिस्थिती पाहिली तर अतिशय. माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपले मुख्यमंत्री. जॉर्ज फर्नांडिस साहेबांची दुःखद निधनाची वार्ता ही आपल्या सगळ्यांकरताच अत्यंत शोक देणारी अशा प्रकारची वार्ता आहे. भारतीय राजकारणामध्ये एक सच्चा समाजवादी, एक सच्चा मानवतावादी आणि ज्या व्यक्तीने संघर्षातून आपलं नेतृत्व उभं केलं